नमस्ते फ्रेंड्स, आज आपण बघूयात इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हळदीचं दूध कोणत्या प्रकारे बनवायचं, नेमकी कसं करायचं, ते किती म्हणजे कोणत्या प्रकारे घ्यायचं आणि ते कसं इफेक्टिव्ह होईल आपल्या शरीरासाठी, तर ते बघूयात आपण आज। तर मैत्रिणो, मी इथे काय केले, इथे थोडंसं अद्रक घेतले, 4 ते 5 काळे मिरे घेतले, 4 ते 5 तुळशीची पानं घेतले आणि थोडीशी ही दालचिनी घेतली आहे मी। 1 कप दुधासाठी मी हे प्रमाण ठेवले। तर मैत्रिणो, इथे काय केलं आहे मी आता अगोदर, आपण काय करूयात, इथे मी 1/2 कप पाणी घेतलं आहे, ते पाणी मी इथे पातेल्यामध्ये उकळायला ठेवती आहे। आणि हे जे मसाले आहेत मी थोडेसे याला खलबत्त्यामध्ये कुटून घेती आहे। तुमच्याकडे जर ओली हळद असेल तर तुम्ही ओली हळद याच्यामध्ये वापरू शकता। हे अद्रकीचे 2 तुकडे करून घेतलेत मी आणि याला थोडंसं आपण असं जस्ट थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणो, इथे पाणी ठेवलेलं होतं आपण उकळायला, तर मी याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालती आहे। माझ्याकडे ओली हळद नाही आहे, ओली हळद असेल तर ती एकदम बेस्ट आहे उलट। मी आपली ही पावडर हळद घातली याच्यामध्ये, छान आपण याला उकळी देऊ। आता मैत्रिणींनो, याला आता आपण जो मसाला खलपत्त्यामध्ये मी बारीक केलेला होता तो घालती याच्यामध्ये। मैत्रिणींनो, हे पाणी आपल्याला अख्खं म्हणजे हे पाणी असं निम्मं झालं पाहिजे, आपण जेवढा 1/2 कप घेतला होता ना, निम्म्यापेक्षा थोडं कमी झालं तरी चालेल। हे निम्मं पाणी याच्यासाठी करायचं आहे आपल्याला, म्हणजे ह्या मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर असतो ना आणि जे सत्व असतात, गुण असतात, ते या पाण्यामध्ये उतरले पाहिजे। इतपत आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे। अर्ध्यालाही कमी पाणी झालेलं आहे मैत्रिणो आपलं। आता मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे, हे दूध मी गरम करून घेतलं आहे, चांगलं व्यवस्थित खळखळ उकळून घेतलं आहे आणि आता हे दूध मी याच्यामध्ये घालती आहे। आणि थोडंसं नॉर्मल आपण याला गरम होऊ देऊ। त्यानं दुधाला उकळी आलेली आहे, आता मी हे खाली उतरून घेते। असं हे छान आपलं हळदीचं दूध तयार झालेलं आहे, मस्त तुम्ही आता हे घेऊ शकता। मी आता काय करते, याला असं गाळून घेते। कारण आपल्याला घालायचं आहे छान साजूक तूप। आणि हे असं या प्रकारे हे हळदीचं दूध छान तयार झालेलं आहे। तुम्ही मस्त हे मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना, अगदी घरात सगळ्यांना देऊ शकता, याने इम्युनिटी पॉवर पण छान वाढेल तुमची। आणि हे आणि सर्दी खोकल्यावर पण फार उपयुक्त आहे। हे रात्रीचं घ्या तुम्ही हे दूध, याने खूप लाभदायक होईल। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, प्लीज कमेंट करा। आणि तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा। धन्यवाद।